नमस्कार मित्रांनो, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात नियंत्रणात आणण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ITMS बसवण्यात येत आहे. संपूर्ण मार्गावर 106 पॉईंट्स चिन्हित केले गेले आहेत, जिथे सुमारे 430 हायटेक कॅमेरे बसवले जात आहेत. हे कॅमेरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आधारित असतील. या प्रकल्पाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की या कॅमेऱ्यांना झूम करून कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांना ओळखता येईल. तर मित्रांनो, याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने येथे रस्ते अपघातही वाढत आहेत. अपघात रोखण्यासाठी एक्सप्रेसवेचे आधुनिकीकरण करणे गरजेचे झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ITMS बसवण्याचे काम करत आहे. एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना ऑप्टिकल फायबर केबल टाकल्या जातील, ज्यात सर्व कॅमेरे जोडले जातील. याशिवाय प्रत्येक 4 किलोमीटर अंतराने वेग तपासणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. वेग नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा वापरण्यात येत आहे. लोणावळ्याजवळ ITMS नियंत्रण कक्ष बांधण्यात येत आहे. येथूनच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ई चलान जारी केले जाणार आहे. या महामार्गावर पोलिसांनी गेल्या वर्षी राज्यभरात 33,383 रस्ते अपघातांची नोंद केली. त्यापैकी 24,554 अतिवेगाशी संबंधित आहेत. त्यामुळे 11,493 मृत्यू झाले आहेत. 2021 पासून सतत ओव्हर स्पीडिंगमुळे अपघात वाढत आहेत. RTOने सांगितले की एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 12,000 खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. याच दरम्यान वाहन चालकांचे परवाने रद्द करणे, चालकाचे परवाने रद्द करण्याची कारवाईही करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात 835 वाहन चालकांचे परवाने RTOने रद्द केले आहेत. याशिवाय 484 परवाने रद्द करण्यात आले आहेत. एका वर्षात सुमारे 64,000 प्रवाशांची चौकशी करण्यात आली, त्यापैकी 12,000 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तर मित्रांनो, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे अपघात रोखण्यास मदत होणार आहे की नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.